म्हापसा बाजारपेठेजवळील रस्ता पूर्णपणे खिळखिळा झाला असून हा रस्ता हॉटमिक्स करण्याचा निर्णय बुधवारी म्हापसा पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय शहरात बाहेरून आणल्या जाणाऱ्या कचऱ्यावरही बंदी घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ही माहिती बैठकीनंतर नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मार्केटात जे मार्केटात इंटरनल रोड हा पण आमचे मार्केट रोड ते आम्ही सगळे हॉटमिक्स करजे. तसेच आमची गार्बेज जी भायली गार्बेज येता आउटसाइड म्युनिसिपल ज्युरिडिक्शनाची म्हणजे पंचायतीची ती आम्ही घेऊपाची न्हू आणि त्याचे स्ट्रॉंग मेजर्स घेऊचे. आणि जी आम्ही पहिली रेझोल्युशनही घेतलेले की आम्ही प्रिझनांसून जी कोलवाळे प्रिझन हा त्याच्याकडसून आम्ही गार्बेज कलेक्शन करताले आणि एक ट्रक आमकां वयतालो आमचो तांकां कलेक्शनाक वयतालो तो ते प्रपोजल आमी गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनान धाडचे किंवा सालिगांवच्या प्लांटार तांकां ती गार्बेज हें करची म्हणून तशें रेझोल्युशन घेतलेलें आसा. तशेंच आमी एक बरो इनिशिएटीव घेतला म्हापशान की एकता नगर आनी हावजींग बोर्डान आमी डोर टू डोर गार्बेज कलेक्शन करतात आमचे वचून आनी लोकांचो खुबसो हें आसता की आमचेर आरोप आसता की आमी